सोलापूरच्या शास्त्री नगर भागातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल माशाल्ला मटन बिर्याणी चिकन बिर्याणी किंवा मसाला चिकन अंगुरी जुमा स्पेशल खिचडा जेवणानंतर स्पेशल चहा मिळेल किलो प्रमाणे पार्टी ऑर्डर स्वीकारले जातील हॉटेल माशाल्ला शास्त्री नगर हनपिया मस्जिद जवळ सोलापूर प्रोप्रायटर इब्राहिम कुरेशी सोलापूर शहरातील जिल्हा परिषद समोरील पूनम गेट येथे सुरू असलेल्या सकल महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी समाजाच्या वतीने अन्नत्याग उपोषण सुरू असून वरील समाजातील अनुसूचित जमाती एसटी महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी जातीच्या दाखल्यासाठी आणि विनाअट जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी याआधी मागणी संदर्भात मागील 3 दिवसापासून अन्नत्याग उपोषण सुरू असून यामध्ये उपोषणकर्ते दत्ताभाऊ सुरवसे बाळासाहेब बळवंतराव अभिमान घंटे सूरज खडाखडे आणि मशापा कोळी या आंदोलनकर्ते समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यातील परभणी नांदेड लातूर जालना धाराशिव यासह अनेक जिल्ह्यातून पाठिंबा दिला जात आहे. यावेळेस या आंदोलनास पाठिंबा दिलेल्या कार्यकर्त्यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावेळेस महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी समाजातील बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. नारायण घंटे लोकप्रधान न्यूज सोलापूर. मी रमेश पिठलवाड परभणी बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघाचा कोषाध्यक्ष आणि आदी विकास परिषदेचा मराठवाडा अध्यक्ष. आज सोलापूर जिल्ह्यात सकल आदिवासी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर कोळी टोकरे कोळी जमातीच्या वतीनं कोळी नोंदीवरून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी आंदोलन सुरू केलेले आहे. आज उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि ही राज्यस्तरावरील आदिवासी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर कोळी टोकरे कोळी जमातीची एकमेव मागणी आहे. यांनी स्थानिक पातळीवरची एकही मागणी यामध्ये घेतली नाही. तर राज्यातल्या शेड्यूल एरिया जो ज्याला म्हटल्या गेलेला आहे पुणे ठाणे नगर नाशिक रायगड या ठिकाणी जे महादेव कोळी मल्हार कोळी राहतात त्यांच्या पण नोंदी 1950 पूर्वीच्या कोळीच झालेल्या आहेत. आमचं म्हणणं आहे की भारतामध्ये संविधान लागू झाल्यानंतर इक्वॅलिटी बिफोर लॉ कायद्यासमोर सर्वांना समान न्याय. तर अनुसूचित क्षेत्रातील लोकांना कोळी नोंदीवरून जर जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र दिलं जात असेल तर अनुसूचित क्षेत्राच्या बाहेरच्या लोकांना का दिलं जात नाही तोच न्याय आम्हाला लागू करावा आणि आम्हाला सुद्धा कोळी नोंदीवरून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं आमची ही स्पष्ट मागणी आहे. आणि त्या बाबतीमध्ये शासनानं परिपत्रक काढावं ही उपोषणकर्त्यांची मागणी आहे. आता कोळी नोंदी का झाल्या तर तत्कालीन जनगणनाच्या आयोगाच्या आदेशानुसार उपजातीची कुठल्याही नोंद घेऊ नका मुख्य जातीची नोंद घेण्यात यावी असे स्पष्ट आदेश असल्यामुळं महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये 1950 पूर्वी महादेव कोळी मल्हार कोळी अशा नोंदी आढळत नाहीत. राज्याचे आदिवासी मंत्री राहिलेले माननीय मधुकर पिचडजी आदिवासी संचालक स्वर्गीय गोविंद गारे यांच्या पण नोंदी कोळीच आहेत. त्यांना जेव्हा कोळी नोंदीबाबत प्रश्न उपस्थित केले गेले त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की कोळी नोंदी करणारी यंत्रणा ही बाहेरची यंत्रणा होती त्या यंत्रणेला आमच्या नोंदी काय करायच्या याचं कुठलंही सोयीसूचक नव्हतं. त्यामुळं त्यांनी तो दिलेला जो खुलासा आहे तो खुलासा त्यांचा ग्राह्य धरून त्यांना वैधता प्रमाणपत्र दिलं जात असेल तर विस्तारित क्षेत्रातील जो महादेव कोळी मल्हार कोळी ढोर कोळी ढोर टोकरे कोळी आहे त्यांना सुद्धा तशाच प्रकारचा खुलासा घ्यावा त्याची कोळी नोंद ग्राह्य धरावी आणि त्याला सुद्धा समान न्यायानं वैधता प्रमाणपत्र द्यावं अशा प्रकारची आमची स्पष्ट मागणी आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये असलेल्या 1,05,10,213 ही आदिवासींची लोकसंख्या खरी आहे असं आदिवासी मंत्री म्हणत असतील तर
मग आम्हाला वैधता प्रमाणपत्र का दिली जात नाहीत हा दुसरा सवाल आहे. त्याचबरोबर आत्ताचे आदिवासी मंत्री जे आहेत विजय कुमारजी गावित यांना 17/08/2005 मध्ये एक तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये असं विचारण्यात आलं होतं स्वर्गीय आनंदरे साहेबांच्याकडून की आदिवासी संचालक गोविंद गारे यांचे निकष पूर्ण महाराष्ट्राला लागू करणार का, म्हणजे कोळी नोंदीवरून त्यांना वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार का. तर आत्ता जे आदिवासी मंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे, त्याची लेखी पुरावे माझ्याकडे आहेत, त्यांनी होय म्हटलेलं आहे. आता 24 वर्षे झालेली आहेत तरीही त्यांनी सभागृहामध्ये दिलेलं जे वचन आहे ते वचन त्यांना पूर्ण केलेलं नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे की आदिवासी मंत्र्यांना आपण दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी भाग पाडावं आणि कोळी नोंदीवरून महाराष्ट्रातल्या विस्तारित क्षेत्रातल्या महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी जमातीने ज्या जमातीचा दावा केलाय, महादेव कोळी केला असेल तर त्याला महादेव कोळीचं वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं, मल्हार कोळी केला असेल तर मल्हार कोळीचं वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं. कारण अनुसूचित क्षेत्राशी आमचा रोटीबेटी व्यवहार चालतो, कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये तफावत नाहीये. तर शासनानं आता तरी आमच्यावर न्याय, आम्हाला न्याय द्यावा यासाठी या उपोषणाला आम्ही पाठिंबा देत आहोत. आणि गरज जर पडली, हे उपोषण जर पुढे लांबलं तर मराठवाड्यामध्ये आम्ही उपोषणं, धरणे, मोर्चा यासारख्या आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वीकारू. आणि त्यामधून जर परिस्थिती बिघडली तर त्याला पूर्णपणे हे शासन जबाबदार असेल याची शासन नोंदून घ्यावी असं मला शासनाला सांगायचं. गेल्या 3 दिवसापासून सोलापूर या ठिकाणी महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी या अनुसूचित जमातीचं आंदोलन आणि उपोषण चालू आहे. यासाठी यांना पाठिंबा देण्यासाठी, पाठबळ देण्यासाठी आम्ही मराठवाड्यातून, परभणी जिल्ह्यातून या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या समाजावर गेल्या 50 वर्षापासून हा अन्याय होत आहे. 1836 पासूनच्या या आमच्या नोंदी कोळी महादेव, कोळी मल्हार, ढोर कोळी, टोकरे कोळी असतानाही आणि मराठवाड्यामध्ये केवळ आणि केवळ निजाम स्टेटचा हा मराठवाडा भाग होता आणि त्यावेळेला त्या ऐतिहासिक नोंदीमध्ये, सामाजिक नोंदीमध्ये, मानववंशशास्त्रीय शास्त्रज्ञांच्या नोंदीमध्ये आणि जनगणना नोंदीमध्ये त्या नोंदी आमच्या आढळून येतात. आणि त्या ठिकाणी महादेव कोळी आणि मल्हार कोळीच मराठवाड्यामध्ये महत्त्वाच्या मुख्य 2 जमाती आहेत. कोळ्यांच्या कोळी ही जेनेरिक टर्म आहे, मुख्य जमात आहे, हेच त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि हे सर्व नमूद केलेलं असतानाही 50 वर्षापासून आमच्यावर अन्याय होतो आणि अन्याय हा होऊ नये याच्यासाठी आमचं आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे, मराठवाड्यामध्ये चालू आहे. मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी जल आंदोलन झालं, त्याबरोबर दंडवत आंदोलन झालं, उपोषणं झाली, अनेक प्रकारचे वेगवेगळे आंदोलनं या ठिकाणी सुरू आहेत. आणि आम्ही या पुढचं आंदोलन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आंदोलन या ठिकाणी करण्याचं आमचं धाडस आहे की जर आमचा प्रश्न लवकरात लवकर नाही सुटला, या शासनाने नाही सोडला, तर आम्ही सर्वप्रथम या सरकारला आमचा हात दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचं पाऊल आमचं असं असणार आहे की आम्ही मराठवाड्याचे म्हणजे मूळ आदिवासी आहोत, म्हणजे आम्ही त्यांचे बाप आहोत. आणि बाप आम्ही असताना आम्ही बोगस जर असो तर आमच्या जे TSP मधले जे काही माधव कोळी, मल्हार कोळी आहेत हे सुद्धा आमचे मुलं आहेत नात्याने. आणि त्या दृष्टीने जर आम्ही बोगस असू तर ते सुद्धा बोगस आहेत. त्यांच्या विरोधात आमचा हा संघर्ष चालू राहणार. आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, आता सरांनी बोलल्याप्रमाणे या ठिकाणी जे TSP मधील कर्मचारी या ठिकाणी OTS मध्ये काम करतात त्यांना आम्ही या ठिकाणी काम करू देणार नाहीत. कारण त्यांनी त्याच ठिकाणी काम करावं जर आम्ही बोगस असू आणि आम्हाला तो न्याय आणि आमचे अधिकार आणि हक्क मिळत नसतील तर त्यांना या ठिकाणी आम्ही नोकरी करू देणार नाही, त्यांना काम करू देणार नाही. हा आमचा संघर्षाचा अंतिम लढा असेल. या पद्धतीनं या ठिकाणी आमचा संघर्ष चालूच राहणार आहे. आमच्याकडे अभ्यासक खूप मोठे आहेत. सरांनी, रमेश पेटलवाड सरांनीही त्याविषयी सविस्तर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही आता जागृत झालेलो आहोत, आम्ही अज्ञान आता राहिलेले नाहीत. आम्हाला आमचे हक्क अधिकार आम्हाला कळतात. आम्ही पूर्ण रूपाने, पूर्ण ताकदीनिशी त्या जे स्वतःला खरेच समजतात त्यांच्याशी संघर्ष करायला तयार आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा त्याचबरोबर आदिवासी खात्याचे मंत्री यांनी समोर बैठक बोलवावी आणि त्यांच्यासमोर आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहे. त्यांचे जेवढे लोक बोलवायचे तेवढे त्यांनी बोलवावे
आणि आमचे फक्त आम्ही 10 लोक राहू आणि 10 लोकांनी जर आम्ही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला जर आम्ही सार्थक असं उत्तर देऊ शकलो नाही तर आम्ही आमचा हक्क आणि आमचे अधिकार सोडायला तयार आहोत, आणि जर आमच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर नाही दिले तर त्यांनी राजीनामा द्यावा, किंवा यापुढे जे काही मतदारसंघ आहेत ते आम्ही जर त्या ठिकाणी मान्य नसेल तुम्हाला आम्ही भोगत आहोत असं जर तुम्हाला वाटत असेल तर भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये आमची लोकसंख्या वगळूनच जे काही मतदारसंघ या ठिकाणी निश्चित झालेले आहेत, मग ते विधानसभेचे असोत किंवा खासदारकीचे असोत, ते बंद करावेत किंवा थांबवावेत, आणि आमचा हक्क OTSP मध्ये लोकांना आमच्या आम्हाला हक्क द्यावेत, आणि त्याचबरोबर जो येणारा निधी आहे आतापर्यंत जो तुम्ही लाटलेला आहे, आतापर्यंत जो निधीचा भ्रष्टाचार झालेला आहे हे गायकवाड समितीने सिद्ध करून दाखवलेले आहे की 5000 च्या वर या ठिकाणी निधीचा भ्रष्टाचार झालेला आहे, आणि भ्रष्टाचारी अधिकारी या ठिकाणी कमिटीवर नेमून या ठिकाणी आमच्यावर अन्याय करण्यासाठी ते या ठिकाणी सोडतात, आणि आमच्या वैधता प्रमाणपत्र देत नाहीत, तर या दृष्टीने आमचा लढा हा चालूच राहणार आहे, आणि आम्ही आमचे हक्क आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत.